जगात सगळीकडे कोरोनाचा हाहाकार सुरू असताना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे हॉटस्पॉट होत असताना दिंडोरी तालुक्यात मात्र यशस्वीरित्या कोरोनावर मात केली जाते. दिंडोरी तालुक्यातील संजीवन हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये पॉझिटिव्ह असलेले सर्व रुग्ण बरे झालेत. त्यांना घरी सोडण्यात आले, त्यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या रुग्णांवर पुष्पवर्षाव करून त्यांचं स्वागत करून त्यांना घरी सोडण्यात आलं. या रुग्णांना होम क्वारंटाईनचा सल्ला देखील दिला गेलाय. तसंच तालुक्यातील सर्व जनतेनं कोरोना मुक्तीसाठी यापुढे सहकार्य करून कोरोना मुक्तीचा लढा असाच सुरू ठेवावा आणि संपूर्ण आरोग्य विभागाला सहकार्य करावं. तसंच बाधित क्षेत्रातून कुणी नवीन व्यक्ती आल्यास प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं. याविषयी अधिक माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे यांनी दिली आहे. दिंडोरी तालुक्यामध्ये एकूण प्रगतीपर 9 रुग्ण आढळून आलेले आहेत आपल्याला कोविड-19 चे, आणि शेवटचा रुग्ण आज त्याला डिस्चार्ज केलेला आहे. आता आपले तीन ठिकाणी आपले कंटेनमेंट झोन होते, इंदोरे, निळवंडी आणि मोहाडी. आता ह्या ठिकाणी सध्या तरी आत्ता रुग्ण एकही आढळून येत नाही आहे, परंतु 15 तारखेपासून म्हणजे 15 मेला शेवटच्या केसेस आपल्याला रिपोर्ट झालेल्या आहेत. या तारखेपासून तर 28 दिवसापर्यंत म्हणजेच 12 तारखेपर्यंत 12 जूनपर्यंत आपल्याला एकही केस आढळून आली नाहीत, तर मग आपण त्या कार्यक्षेत्रामध्ये कोरोनामुक्त आपण असं जाहीर करू शकतो. कार्यक्षेत्रामध्ये एकूण 3 ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका काम करत आहेत. 29 जूनपर्यंत घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे. कोरोनाच्या या कामकाजासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपक बागमार, डॉक्टर अश्विनी वाघचौरे, डॉक्टर समर्थ देशमुख, डॉक्टर नितीन भडकवाड, डॉक्टर प्रशांत राऊत, डॉक्टर कृष्णा उघडे, कोमल नेरकर, किसन पावरा, श्याम पावरा, शुभांगी कोठावदे, छाया वांजुळे, गोदावरी महाले, हिरा अवतार, धना राऊत, सुनील महाले, छाया जानवर आदींनी काम पाहिलं. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, दिंडोरी.